नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात? मजेत ना? तर मी वैभवी आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते गाव शहर व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज वार आहे मंगळवार. तर आमच्या इथे एक देवीचं मंदिर आहे, तर त्याच्या आज आम्ही सुवासिनी घालणार आहोत. त्यासाठी आम्ही आज नैवेद्यासाठी पोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे. तर म्हटलं सकाळ सकाळच ब्लॉगला सुरुवात करूयात. तर इथं नारळाचं झाड आहे, मी इथं आलेली आहे. तर बघा, इकडे लाडू देखील आलेला आहे. लाडू, हाय कर, हाय कर सगळ्यांना लाडू. हाय, हा आहे लाडू. आमची देवपूजा पण करून झालेली आहे. इकडे आहे आरव. आरव काय करतोय? घंटी वाजवते. कशी वाजवतो? घंटी वाजव. छान. बघूया पुरणपोळीची किती तयारी झालेली आहे ती. इथं पोळ्या होत आहेत. इकडं बघा, पोळी टम्म फुललेली आहे. तर आमची जवळपास तयारी होत आलेली आहे. इथं नैवेद्य केलेत. इथं कुरडई पापडी पण तळून झालेली, सगळं तळण तळून झालेलं आहे. भजी पण तळत आहेत. इथं कटाची आमटी. आमचा स्वयंपाक पूर्णपणे होत आलेला आहे. फक्त थोड्याशा पोळ्या बनवायच्या राहिलेल्या आहेत. ते झालं की आम्ही देवाला जाणार आहोत. इथं गुळवणी केलेलं आहे. बघा पोळी किती टम्म फुगलेली आहे. मम्मीने लाटली पोळी. इकडे आम्ही देवाला आलोय नैवेद्य दाखवाय. आमचा पोळ्याचा स्वयंपाक झालेला होता. तर बघा, ऊन फार पडलेलं आहे इकडे. तर आमची देवपूजा होत आलेली आहे. आता आम्ही थोड्याच वेळात घरी जाणार आहोत. बघा, प्रचंड ऊन पडलेलं आहे इकडे. इथं आम्ही प्रसाद खातोय. या सगळेजण प्रसाद खायला. तर आता प्रसाद घेतला की आम्ही निघणार आहोत. आम्ही घरी चाललेलो आहे. बघा किती जण आलोय आम्ही देवाला. तिकडं मंदिर आहे पाठीमागं, दिसलं का? आम्ही विहिरीपाशी आलेलो आहे. देवाला गेलो होतो. इकडे बघा, झाडावरती चिमण्यांची घरटी. आम्ही देवाला नैवेद्य दाखवून आल्यानंतर घरी अशा प्रकारची बघा देवाची ताटा असतात, त्याला परड्या म्हणतात गावाकडे. ते आम्ही भरण्याचं आमचं इथं काम चालू होतं. तर परडीमध्ये आम्ही गहू घालत आहे, त्याचबरोबर पीठ. आधी परडीला हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर गहू घालायचे, पीठ घालायचं आणि नैवेद्य दाखवायचा, त्याचबरोबर प्रसाद देखील द्यायचा. आणि मग ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आम्ही जेवाय बसणार होतो. तर जेवणामध्ये देखील आम्ही आधी सुवासिनी घालणार होतो जेवण्यासाठी. तर 5 सुवासिनी अशा मुली घालायच्या होत्या. तर त्यानुसार आम्ही या ठिकाणी ह्या परड्या आधी भरून घेत आहोत. या पद्धतीने मी सगळ्या परड्या आहेत त्या भरून घेतलेल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी बघा, आम्ही या जेवणासाठी सुवासिनी बसवलेल्या होत्या. सुवासिनींना जेवणासाठी पुरणपोळीचे ताट बनवलेले होते. तर या पद्धतीने आज आम्ही देवीच्या सुवासिनी घातलेल्या होत्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तो